केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे चार दिवसांच्या बिहार राज्यातील नवादा आणि वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी बालासोर रेल्वे दुर्घटनेत मुख्यमुखी पडलेल्या दोन तरुणांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं तसंच केंद्र सरकारकडून या अपघातातील मृतांच्या वारसदारांना दिला जाणारा नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश तसंच पन्नास हजार रुपयांची रोख राशी त्यांनी कुटुंबियांकडे सुपूर्द केली दरम्यान दानवे आज भाजप सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यावर बद्दल राबवल्या जाणाऱ्या महाजनसंपर्क अभियानानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत